कोल्हापूर शहरामध्ये आज महास्वच्छता अभियान राबवण्यात आलं या मोहिमेचा आठवा रविवार असून या अभियानामध्ये क्रीडाई सेवाभावी संस्था तरुण मंडळ तालीम संस्था सामाजिक कार्यकर्ते आणि विविध संघटनांनी सहभाग नोंदवून चांगला प्रतिसाद दिला आजच्या स्वच्छता मोहिमेत आठ डंपर कचरा गोळा करण्यात आला कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी आणि महापौर सरिता मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात महास्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे या मोहिमेचा आज आठवा रविवार होता आयुक्त कलशेट्टी महापौर सरिता मोरे उपायुक्त मंगेश शिंदे शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत जल अभियंता सुरेश कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज सकाळी सात वाजल्यापासून स्वच्छता मोहिमेला प्रारंभ झाला यावेळी आयुक्तांनी सर्वांना स्वच्छतेची शपथ दिली लक्ष्मीपुरी विल्सनपूल परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली गाडी अड्डा या ठिकाणी आयुक्तांनी भेट दिली या ठिकाणी स्क्रॅपच्या गाड्या आणि स्क्रॅपचं मटेरियल पुन्हा अस्ताव्यस्त पडल्याचं आढळून आलं इथल्या व्यापाऱ्यांनी पंधरा दिवसात कचरा आणि गाड्या हटवाव्यात अशा सूचना आयुक्तांनी दिल्या एक जुलैपूर्वी ही जागा रिकामी करून पार्किंग सुरू करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिलेत आयर्विन ब्रिज ते पंप हाऊस सुतारवाडा पंप हाऊस ते सिद्धार्थनगर या जयंती नाल्याच्या परिसराची तसंच रंकाळा तलाव पूर्व आणि पश्चिम बाजूची स्वच्छता करण्यात आली आजच्या स्वच्छता मोहिमेत आठ डंपवर कचरा गोळा करण्यात आला